में दो पहिया वाहन चुराने वाले आरोपी शेख शहजाद शेख इस्माइल उपलवाड़ी न्यू महाड़ा कॉलोनी ईट भट्टी कपिल नगर निवासी को पांचवावली पुलिस ने गिरफ्तार किया है। चार वाहन सहित करीब 1,40,000 का माल जब्त किया है। आरोपी पर कपिल नगर कोराडियो पांचवावली थाने में वाहन चोरी के मामले दर्ज हैं। आरोपी ने टेका नई बस्ती निवासी मोहम्मद शिवान अंसारी का एक्टिवा वाहन गत 17 मई को चुराया। पश्चात भीम चौक में एक चाबी बनवाने एक दुकान पर पहुंचा। इधर मोहम्मद शिवान को अपने एक्टिवा वाहन के बारे में पता चलने पर वह भी चाबी बनाने वाले की दुकान पर पहुंचा, जहां पहले से आरोपी शेख शहजाद एक्टिवा की डुप्लीकेट चाबी बनवा रहा था। उसने इसकी सूचना पुलिस को दी। पुलिस ने मौके पर पहुंचकर आरोपी को दबोच लिया। नईम अंसारी व 29 वर्ष राहणार नई बस्ती पोलीस स्टेशन पाच पावली यांनी त्यांची दुचाकी गाडी आहे ॲक्टिवा ही त्यांच्या घरासमोर पार्क करून ठेवली होती। काही वेळानंतर ते जेव्हा घराच्या बाहेर आले तेव्हा त्यांनी पार्क केलेली गाडी त्यांना दिसली नाही। तर त्यांच्या असं लक्षात आलं की कोणीतरी चोरून नेली असावी म्हणून त्यांनी गाडीचा शोध घ्यायला सुरुवात केली। भीमचौक यशोधरा नगर आणि पाचपावलीची जी हद्द आहे त्यामध्ये तिथे चाबी बनवून जी डुप्लिकेट चाबी बनवून देतात त्या चाबी बनवणाऱ्याकडे हा आरोपी गाडीसह त्यांना मिळून आला। त्याला लगेच त्यांनी ताब्यात घेतलं आणि पोलिसांना कॉल केला। नंतर त्याला पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आणि फिर्यादीनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी शेख शहजाद शेख इस्माईल वय 22 वर्षे राहणार उप्पलवाडी पोलीस स्टेशन कपिल नगर याचे विरुद्ध कलम 379 भादवीचा गुन्हा दाखल करण्यात आला। सदर आरोपीला माननीय न्यायालयात हजर करून त्याचा PCR घेण्यात आला आणि PCR दरम्यान त्याच्याकडे अधिक सखोल तपास केला असता त्यांनी अजून 3 गाड्या चोरल्याची कबुली दिली। त्यामध्ये एक पोलीस स्टेशन कोराडी, एक पोलीस स्टेशन कपिल नगर आणि एक पोलीस स्टेशन पाचपावलीचीच अजून एका गुन्ह्यामधली गाडी त्यांनी रिकवरी दिलेली आहे। अशा एकूण टोटल 4 गाड्यांची रिकवरी त्याच्याकडून झालेली आहे। 1,40,000 मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी BCN News नागपूर।